संभाजी आरमार महिला आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेच्या आयुक्तांना निधीविषयक निवेदन देण्यात आलंय. सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालक यांना समितीचा प्रतिवर्षी 2 कोटी रुपये इतका निधी मिळत असतो. या निधीतून महिलांच्या सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबवले जाणे अपेक्षित आहे. महिलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतील. महिलांची शैक्षणिक आर्थिक प्रगती होईल. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल असे उपक्रम पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत राबवले गेले पाहिजेत. मागील काही वर्षामध्ये पाहिलं तर केवळ हा निधी बिनप्रकारे खर्ची घालण्यात व्यस्त असतात. मागील वर्षीच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात कशी कामगिरी करण्यात आली शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर यांनी पालिकेच्या सभागृहात उघडकीस आणलं होतं. अशा उपक्रमांची चर्चा सभागृहात होऊ नये. पुन्हा असेच उपक्रम राबवले जाणे म्हणजेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखं होणार आहे. अशा भावना संभाजी आरमार महिला आघाडीच्या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. महिला बालकल्याण समितीला जो निधी मिळतो राखी पौर्णिमेचे कार्यक्रम किंवा नागपंचमी झोके बांधण्यासाठी जो निधी मिळतो त्या निधीतून असे हे झोका वगैरे बांधण्यापेक्षा आम्हाला वाटतं की महिलांसाठी त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवावेत. आणि खूप अशा मुली आहेत ज्यांना पैशाअभावी शिक्षण थांबवावं लागतं. अशा मुली खूप आहेत. आणि ज्या UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचं शिक्षण घेत आहेत त्यांना पुस्तकं अभावी किंवा क्लासेसची फी भरणं होत नाही, शक्य नसतं. त्यासाठी आयुक्तांनी आम्हाला एखादी अभ्यासिका खोलून द्यावी. जो 2 कोटी रुपयाचा निधी जो मिळतो तो महिला सक्षमीकरणासाठी खर्च न होता तो इतर कार्यक्रमांवर जास्त खर्च केला जातो की ज्याचा त्या महिलांना काहीच उपयोग होत नाही. तर महिला सक्षमीकरण म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या महिला स्वतःचा उदरनिर्वाहसुद्धा नीट करू शकत नाही किंवा जेणेकरून त्यांच्या हाताला काम नाही तर असं काहीतरी त्यांनी त्या पैशाचा उपयोग विनियोग करावा की त्या महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील. आणि त्यांचे ज्या महिला अशा गरजू आहेत आणि त्यांच्या मुलांना ते उच्च शिक्षण किंवा MPSC UPSC सारखे क्लासेस किंवा कोर्सेस लावू शकत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काहीतरी करावं, ह्या पैशाचा त्यासाठी उपयोग करावा जेणेकरून सोलापूरसारख्या ठिकाणी बेरोजगारी असताना सुद्धा महिलांच्या हाताला काहीच काम नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीतरी विविध उपक्रम राबवले. महिला बालकल्याण समितीमध्ये जो प्रतिवर्षीप्रमाणे 2 कोटीचा जो निधी उपलब्ध होतो त्या निधीचा योग्य तो उपयोग व्हावा, त्या निधीतून महिलांचे सक्षमीकरण व्हावे, या निधीतून महिलांसाठी महिलांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेतलेल्या महिलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिरे, पुस्तकं अशी उपयुक्त अशी शिबिरे राबवण्यात यावे. यावेळी पूनम पवार, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रतिमा जाधव, ज्ञानेश्वरी गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.